नमस्कार फैमिली, वेलकम टू पीएलव्ही फुडीचेस का। आज मी घेऊन आली आहे एक एंगेजमेंट सेरेमनी साठी बनवलेला सिंपल पिस्ता फ्लेवर हार्ट शेप केक। हा केक मी कोणताही हार्ट शेप मोल्ड न वापरता बनवलेला आहे आणि या केकसाठी मी पहिल्यांदाच रेडीमेड केक प्रीमिक्स यूज केलेले आहे। चला तर हा केक मी कसा बनवला आहे बघूया आणि वळूया आजच्या रेसिपीकडे। या केकसाठी मी 1.5 कप व्हॅनिला प्रीमिक्स घेतलेले आहे। वजनामध्ये हे प्रीमिक्स 400 ग्रॅम इतकी आहे। यात पाणी आपण मोजून तर नाही टाकू शकणार, पण जेव्हा आपल्याला केकच्या बॅटरची कन्सिस्टन्सी प्रॉपर वाटेल तितकेच आपण पाणी यूज करू। त्यानुसार मला हे केक बॅटर बनवायला 150 ते 200 ml पाणी लागलेले आहे। केक बॅटरमध्ये पाणी ॲड केल्यानंतर मी याला 1 मिनिटासाठी बीट करून घेणार आहे, त्यामुळे केक बॅटरला थोडा फ्लफीनेस येईल व त्याचा व्हॉल्यूम वाढेल। 1 मिनिट बीट केल्यानंतर आपण पॉटचे साईड्स स्पॅचुलाच्या मदतीने क्लिअर करून घेऊया व परत 2 मिनिटासाठी मिडियम स्पीडवर केक बॅटरला चांगल्या पद्धतीने बीट करून घेऊया। केक सॉफ्ट आणि स्पंजी बनण्यासाठी यात 1/4 कप रिफाईंड ऑइल ॲड करायचे आहे आणि परत लो स्पीडवर 1 मिनिट चांगल्या पद्धतीने बीट करायचे आहे। केक टिनमध्ये 1/2 टीस्पून तेल टाकून आपण केक टिनला सर्व बाजूने चांगल्या पद्धतीने ग्रीस करून घेऊया। गरज असल्यास आपण बटर पेपर सुद्धा वापरू शकतो आणि बटर पेपर घरी कसा बनवायचा याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे। आणि बटर पेपर जर नसेल तर आपण यामध्ये मैदा किंवा कणिक डस्ट करू शकतो। तयार केलेले केक बॅटर केक टिनमध्ये टाकून केक टिन चांगल्या पद्धतीने टॅप करून घ्यायचा आहे। केक टिन चांगल्या पद्धतीने टॅप केल्यामुळे केक बॅटरमधील एअर बबल्स पूर्णपणे रिमूव्ह होतील आणि केक चांगल्या पद्धतीने फुलायला मदत होईल। केक टिन एका खोल भांड्यामध्ये बेक करायला ठेवायचं आहे। त्यासाठी आपण गंज किंवा कढई वापरू शकतो। आणि केक बेक होत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियम फ्लेमच्या दरम्यान ठेवायची आहे, इन बिटवीन ठेवायची आहे। आता मी केकला डेकोरेट करायला 250 ml इतकी म्हणजे 1 कप इतकी व्हिपिंग क्रीम घेणार आहे। यात मी 1/2 टीस्पून पिस्ता फ्लेवर फूड एसेन्स यूज करणार आहे आणि आधी 2 मिनिटासाठी मिडियम स्पीडवर क्रीमला बीट करून घेणार आहे। यानंतर पॉटच्या साईडला लागलेली क्रीम एकत्र करून पुन्हा एकदा 4 ते 5 मिनिटासाठी हाय स्पीडवर क्रीमला चांगल्या पद्धतीने बीट करून घेऊया। यानंतर मी यात लिक्विड ग्रीन फूड कलर ऍड करणार आहे 5 ते 6 ड्रॉप आणि क्रीमला लो स्पीडवर बीट करायचे आहे स्टेप पिक्स येतपर्यंत। 30 मिनिटानंतर केक बेक झालेला आहे की नाही टूथपिक टाकून चेक करून घेऊया। टूथपिक क्लीन आल्यास केक कम्प्लिटली बेक झालेला आहे। स्पॉन्ज सोकिंगसाठी मी येथे 1/2 कप पाण्यामध्ये 2 टेबलस्पून साखर आणि 1/2 टीस्पून पिस्ता फ्लेवर फूड एसेन्स टाकलेला आहे। स्पॉन्ज सोकिंगसाठी आपण पाण्याऐवजी दुधाचा आपण वापर करू शकतो। सोकिंग मिक्सर रेडी आहे। आता मी केक डिमोल्ड करून घेते। चाकूच्या मदतीने केकच्या साईड लूज करून घ्यायचे आहे आणि केक डिमोल्ड करून घ्यायचा आहे। बटर पेपर काढल्यानंतर शक्य असेल तर केकला थोड्या वेळ 15 मिनिटासाठी रेफ्रिजरेटरमध्ये किंवा 1/2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा, ज्यामुळे केक स्पॉन्ज सेट होऊन जाईल। माझ्या हाताने केक बॅटरमध्ये तेलाचे प्रमाण खूप जास्त कमी झाले होते, म्हणजे यात मला 1/4 कप ऑइल टाकायचे होते आणि मी फक्त यात 1/8 म्हणजे 1/4 कपच्या अर्धं तेल ॲड केलं होतं। त्याच्यामुळे माझा केक स्पॉन्ज खूप जास्त ब्रेक होत होता आणि त्यातून क्रम्स खूप बाहेर येत होते, त्यामुळे केकमध्ये तेलाचं प्रमाण प्रॉपर ठेवा। मी केकच्या 3 लेअरपैकी केकची लास्ट लेअर खाली ठेवून सोकिंग मिक्सरने सोक करून घेतला आहे। त्यानंतर त्याच्यावर मी क्रीम अप्लाय करून चांगल्या प्रकारे स्प्रेड करून घेणार आहे। आपण आपल्या आवडीनुसार केकच्या लेअर्समध्ये क्रीम कमी किंवा जास्त अप्लाय करू शकतो। यानंतर मी यावर केक स्पॉन्जची टॉप लेअर यावर फ्लिप करून ठेवणार आहे। तुम्ही बघू शकता की ही ठेवताना कम्प्लिटली ब्रेक होत आहे, पण जेव्हा मी याला क्रीमने कव्हर करेल तेव्हा ते बिलकुलही लक्षात येणार नाही। ह्या लेअरलाही मी सोक करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की मी या लेअरला कशा पद्धतीने आयसिंग करून घेतलेला आहे आणि लेअर कशा पद्धतीने कव्हर करून घेतलेली आहे। आणि आता स्पॉन्जची मिडल लेअर मी केकच्या टॉपवर ठेवून सोक केल्यानंतर कम्प्लिटली केकला क्रम्बल कोटिंग करून घेणार आहे। त्यानंतर मी केकला कमीत कमी 15 मिनिट रेफ्रिजरेटरमध्ये सेट होऊ देणार आहे, कारण मला केकचा हार्ट शेप कट करायचा आहे, केकला हार्ट शेप द्यायचा आहे, त्यामुळे मला केकला कट द्यायचा आहे। त्यामुळे मला कमीत कमी केकला सेट होऊ देण्यासाठी 15 मिनिट रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचं आहे। सर्कल शेपला हार्ट शेप देण्यासाठी आधी सर्कल शेप केकवर प्लस साईन मार्क
करायची आहे आणि त्याच्यातल्या पाव भागांवर दोन हाफ सर्कल ड्रॉ करून ते कट करून घ्यायचे आहे आणि ते वरच्या कर्व साईडला शिफ्ट करून हार्ट शेप द्यायचं आहे. हार्ट शेप देऊन झाल्यानंतर मी केकला केक बोर्डच्या मध्यात शिफ्ट करून घेणार आहे. माझा जो लार्ज पॅलेट लाईफ नसल्यामुळे मी शक्यतो सराटाच यूज करते. हार्ट शेपसाठी थोडा फाईन शेप येण्याकरता मी थोडा वरून कट देणार आहे आणि केकला सर्व ठिकाणून व्हिप क्रीम अप्लाय करून चांगल्या पद्धतीने कव्हर करून घेणार आहे. केकच्या साईडला मी स्टार नोझलने असा मी पूर्णपणे फ्लावर्स बनवून केकचे साईड्स अशा पद्धतीने कव्हर करून घेतले आहे. माझ्याजवळ नूर N1 किंवा 2D नोझल नाही आहे, त्यामुळे मी घरी होममेड नोझल बनवले होते. त्या होममेड नोझलनेच मी हे रोझेट्स बनवून घेतलेले आहेत. हे रोझेट्स तुम्हाला होममेड नोझलने कसे वाटले तुम्ही मला कमेंट्स नक्की कळवा. रोजेससाठी रास्बेरी रेड लिक्विड फूड कलर यूज केलेला आहे 5 ते 6 ड्रॉप. केकवरचा डेकोरेशन आणि रायटिंग पार्ट मला तेवढा जमलेला नाही आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला तुमच्या कमेंट्स थ्रू नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, न आवडल्यास डिसलाईकही करू शकता. तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत कलिग्ससोबत शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत स्टे ट्यून, बाय बाय, टेक केअर.